मराठा क्रांती ठग मोर्चाच्या आंदोलकांची पुण्यात बैठक पार पडली. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक आचारसंहितेमुळे मुख्य सचिव इथं बैठक घेतली जाणार आहे. मराठा क्रांती ठग मोर्चाच्या आंदोलकांना पायी दिंडी आक्रोश मोर्चाची परवानगी प्रशासनानं नाकारली. 10 खासगी वाहनातून पोलीस बंदोबस्तात आंदोलकांना पुण्याकडे रवाना केला असून पुण्यात मुख्य सचिव आणि आंदोलनकर्त्यांची बैठक होणार आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक आचारसंहितेमुळं मुख्यमंत्री अथवा इतर मंत्र्यांऐवजी मुख्य सचिव बैठक घेणार आहेत. आज 4 वाजण्याच्या दरम्यान ही बैठक झाली. मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी पंढरपूरवरून आज मुंबईकडे मराठा आक्रोश मोर्चा मार्गस्थ झाला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल मध्यरात्रीपासून पंढरपूरच्या मंदिर परिसरामध्ये संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली होती. काल जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याबरोबर बैठकीत सकारात्मक तोडगा न निघाल्यानं आंदोलक दिंडी मोर्चा काढण्यावर ठाम होते. आज पोलीस प्रशासनानं तगडा पोलीस बंदोबस्त असताना देखील मोजक्या प्रतिनिधींना नामदेव पायरीचं दर्शन घेण्याची परवानगी दिली होती. नामदेव पायरीचं दर्शन घेऊन विठ्ठलाला साकडं घातल्यानंतर हा मोर्चा छत्रपती शिवाजी चौकातून पुढं मार्गस्थ झाला. मराठा आरक्षणासंदर्भात पंढरपूर ते मुंबई आज जो पायदिंडी मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे, त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी मोदे यांनी मंदिर परिसरामध्ये संपूर्णपणे संचारबंदी लागू केलेली आहे. जसं आपण बघू शकता, मंदिर परिसरामध्ये जाण्यासाठी या ठिकाणी आपण 3-लेअर बॅरिगेटिंग केलेली आहे, जेणेकरून कुठलाही कार्यकर्ता किंवा सदस्य मंदिर परिसरामध्ये जाऊ शकणार नाही. त्याचप्रकारे सोलापूर जिल्हा व पंढरपूर शहर यामध्ये येणाऱ्या सर्व सीमांवर आपण नाकाबंदी लावलेली आहे व स्ट्रिक्ट नाकाबंदी करण्याबाबत देखील त्यांना सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. माननीय जिल्हाधिकारी मोदे यांनी पंढरपूर शहरामध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती जमण्याबाबत देखील मनाई आदेश काढण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण बंदोबस्त कामी जवळपास 450 कर्मचारी व 1 SRPF कंपनी आपण बोलवलेली आहे. 50 अधिकारी व स्वतः माननीय SP मॅडम देखील या ठिकाणी हजर आहेत. अद्यापपर्यंत बाहेरील शहरातील किंवा बाहेरील जिल्ह्यातील एकसुद्धा आंदोलक पंढरपूर शहरामध्ये पोहोचलेला नाही आहे.